नमस्कार, मराठी मंथन चॅनलमध्ये आपले स्वागत. मराठी मंथन चॅनलने आत्ताच 20,000 सबस्क्रायबर्स पूर्ण केले आहेत आणि 3 महिन्यापूर्वीच आपला चॅनल मॉनिटाईज झाला आहे. हे सगळं शक्य झालं आहे ते आपल्या या सगळ्या सबस्क्रायबर्स आणि व्ह्यूअर्समुळेच. त्यामुळेच तुम्हा सर्वांचे खूप 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 आभार. मला बऱ्याच जणांच्या कमेंट्स येत होत्या की तुम्ही हा चॅनल कसा सुरू केला, तुमचे काही अनुभव आहेत का, आणि असे बरेच प्रश्न होते. त्यामुळेच आम्ही ठरवलं की आजचा असा हा व्हिडिओ बनवावा. माझ्यासारखीच बऱ्याच जणांची इच्छा असते की माझ्याकडे काही कला आहे, माझ्यामध्ये काही स्किल आहे, माझ्याकडे काही नॉलेज आहे जे मला शेअर करायचं आहे, आणि या शेअरिंगमधूनच जर आपलं इन्कम सुरू झालं तर किती छान. आणि या विचारातूनच मी हा आपला चॅनल सुरू केला. हा चॅनल 2018 सुरू केला. पहिला आपला व्हिडिओ होता बलिप्रतिपदा आणि पाडवा कसा साजरा करावा. हा पण 2018 सुरू केला आणि बघता बघता 3 महिन्यातच याचे 1,000 सबस्क्रायबर्स पूर्ण झाले. त्यानंतर यूट्यूबकडून आम्हाला ईमेल आला की तुम्ही मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करा. आणि आम्ही खूप छान सुरळीत चालू असताना अप्लाय केला. हा अप्लाय किरकोळ कारणासाठी, छोट्या छोट्या कारणासाठी 4 वेळा रिजेक्ट झाला. 5व्यांदा 2020च्या ऑगस्टला आपला चॅनल मॉनिटाईज झाला. मॉनिटाईज झाला म्हणजे काय, तर या चॅनलवर ॲडव्हर्टाईज सुरू होतात, आपल्या चॅनलवर जाहिराती सुरू होतात आणि त्यातून आपलं इन्कम सुरू होतं. तर असा हा होता आत्तापर्यंतचा प्रवास. तुमच्या सहकार्याने इथून पुढेही आपण प्रगती करत राहू, पुढे पुढे जात राहू. आपल्याच मराठी मंथनच्याच व्ह्यूअर्सपैकी कोणाला जर यूट्यूबर्स बनायचं असेल, तुमच्यामध्ये जे स्किल आहे, जे नॉलेज आहे, ते कोणाला तुम्हाला शेअर करून त्यात तुम्हाला करिअर करायचं असेल, तर आम्ही तुम्हाला नक्कीच हेल्प करू. तुमचे जर याच्या संदर्भात काही कमेंट्स असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा, तुमच्या प्रतिक्रिया द्या. याचबरोबर पुन्हा एकदा सगळ्या सबस्क्रायबर्सचं, व्ह्यूअर्सचं धन्यवाद. तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.